खाद्यपदार्थाचे कालबाह्य एक्सपायरी झालेल्या पॅकिंग चॉकलेट विक्री व इतर वस्तू दुकानात सरस विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याबाबत अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य अहमदनगर यांना विश्व मानवाधिकार परिषद यांच्या वतीने निवेदन. अहमदनगर शहरातील मुख्य बाजारपेठेतील गंज बाजारात नवा मराठा समोरील डेअरीमध्ये कॅडबरी चॉकलेट सेलिब्रेशनच्या बॉक्सची एक्सपायरी समाप्त झाली. तरीही ती एका ग्राहकास दिल्याने व एका लहान मुलाने ते चॉकलेट खाल्ल्याने त्याची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे या डेअरी मालकावर कारवाई करण्यात यावी व सदर डेअरी सील करण्यात यावी अशी मागणी विश्व मानवाधिकार परिषद यांच्या वतीने करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य अहमदनगर यांना अल्पसंख्याक शहर अध्यक्ष सताउल्ला खान यांनी याबाबत निवेदन दिले आहे. तसेच अहमदनगरमधील सर्व दुकान मेडिकल येथील अन्न व औषध प्रशासन यांनी निरीक्षण करून योग्य ती कारवाई करण्यात यावी, जेणेकरून पुढील काळात कुठल्याही नागरिकास किंवा विशेष करून लहान मुलास व त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होणार नाही. येणाऱ्या 8 दिवसात नाताळ सण व नवीन वर्ष येणार आहे, तरी यावेळी मोठ्या प्रमाणात चॉकलेट मिठाई पॅकिंगचे खाद्यपदार्थ मोठ्या प्रमाणावर विक्री होते, तरी लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी. अन्यथा येणाऱ्या काळात विश्व मानवाधिकार परिषदतर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. मानवाधिकार परिषदेच्या वतीने अन्न व औषध अधिकारी कार्यालयात आम्ही निवेदन दिलेलं आहे. या निवेदनात आम्ही अशी मागणी केलेली आहे की मुख्य बाजारपेठेतील एका दुड्डेरीवरती कॅडबरी सेलिब्रेशनचा बॉक्स एका ग्राहकाला विकत देण्यात आला होता. त्या बॉक्सची एक्सपायरी डेट संपलेली होती आणि ते लहान मुलांनी खाल्ल्याने ते चॉकलेट त्याच्यामध्ये चॉकलेट लहान मुलांनी खाल्ल्याने त्याचे विषबाधा होऊन त्याचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. प्रशासनाला आम्ही अशी मागणी केलेली आहे की येणाऱ्या काळात नाताळ सण आणि नवीन वर्ष येणार आहे, 2-4 दिवसात येऊन ठेपलेलं आहे. तरी आम्ही प्रशासनाला अशी मागणी केलेली आहे की बाजारपेठेतील जे एक्सपायरी डेट दुकानामध्ये जे एक्सपायरी डेट चॉकलेटचे बॉक्स सेलिब्रेशन बॉक्स मोमेंट्स बॉक्स आणि पॅकिंग खाद्यपदार्थ जे एक्सपायरी डेट आहे ते सर्रासपणे विक्री करत आहे आणि या पदार्थांची निरीक्षण करून आणि त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यात यावी, जेणेकरून येणाऱ्या काळात नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही. विशेषतः करून लहान मुलं हे चॉकलेट आणि पॅकिंगचे पदार्थ जास्त खातात. अशा पुरवठ्यावर आणि असे जे खाद्यपदार्थ विक्री केले जातात मॉलमध्ये किराणा दुकानमध्ये आणि दुड्डेरीमध्ये हे सर्व पदार्थ सर्रासपणे विक्री करत आहे, तरी प्रशासनाने त्यांच्यावर योग्य ते निरीक्षण करून कारवाई करण्यात यावी.